महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या व्याख्यान प्रवासाच्या रौप्य महोत्सवानिमित्त साहित्यिकांच्या जीवन प्रवासावरील विशेष व्याख्यानमाला कथा त्यांच्या सर्जनाची दिनांक 15 ते 21 जुलै 2020 दरम्यान दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पण न्यूज चॅनलच्या युट्यूब फेसबुक आणि वेबसाईट वरून थेट प्रक्षेपण. प्रायोजक वैद्य खासगीवाले, जीवामृत आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पुणे. ऑनलाईन शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आपले जुने किंवा नवीन कोणतेही स्मार्टफोन जिल्हा परिषदेकडे देण्यात यावेत असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केले आहे. नमस्कार. खरं तर आजचा विषय थोडासा नेहमीपेक्षा वेगळा आहे. मी हे फेसबुक लाईव्ह एवढ्यासाठीच करते आज, तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करण्यासाठी. पुणे जिल्हा परिषदमध्ये आम्ही एक नवीन उपक्रम करतो आहे. सीओ जिल्हा परिषदने एक ऑनलाईन शिक्षण हे सगळ्या मुलांना देण्याचा निर्णय जो सरकारने घेतला आहे, त्याच्यात असंख्य मुलं अशी आहेत ज्यांच्या घरी ना टी व्ही आहे ना मोबाईल आहे, आणि प्रत्येकाने ज्याला शक्य असेल त्याचा जुना फोन असेल, कुठलाही जरी फोन असेल, तर तो फोन जर ती व्यक्ती देऊ शकली तर मला असं वाटतं त्या मुलाला, त्या कुटुंबाला खूप मदत होईल. जुना फोन असू दे नवीन, तुम्हाला जो जमेल तो, तर असे मोबाईल फोन जर आपण ह्या कुटुंबांना देऊ शकलो तर त्याचा उपयोग शिक्षणासाठी ह्या पिढीला खूप होईल. आणि ह्या प्रोग्रॅमबद्दल तुम्हाला काही माहिती माहिती हवी असेल तर जिल्हा परिषदची एक हेल्पलाईन आहे, त्याचा नंबर आहे 1-800-233-4130. मी पुन्हा रिपीट करते, 1-800-233-4130. ज्याला शक्य असेल त्यांनी पुणे जिल्हा परिषदचं ऑफिस, त्याचा पत्ता तुम्हाला गुगल किंवा कुठूनही मिळेल. हा पूर्णपणे जिल्हा परिषद पुणेचा उपक्रम आहे. तर हा मोबाईल जर तुम्ही देऊ शकला तर एखाद्या मुलाला शिक्षणाची सोय घरबसल्या होऊ शकते. या कोविडच्या काळात शिक्षणावर कोणीही वंचित राहू नये हा प्रयत्न सातत्य आम्ही सगळे करतो आहे. आणि जर तुम्ही तुमचा जुना मोबाईल किंवा एखादा नवीन मोबाईलही जर पाठवू शकला तर एका कुटुंबाला आणि त्या मुलाला एक खूप मोठी संधी तुमच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे आणि या भेटीमुळे मिळेल. त्याच्यामुळे मी जिल्हा परिषदला मोबाईल देणार आहे, आपणही द्या. एका व्यक्तीने मला मेसेज करून सांगितला की ताई मला परवडणार नाही पण माझ्या शुभेच्छा आहेत. तुमच्या शुभेच्छाही खूप आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून 5-10 फ्रेंड्सनी मिळून एखादा वाढदिवस साजरा करायच्याऐवजी एक मोबाईल दिला. तुमच्या घरी काही लग्न कार्य असेल तर ती भेट देण्यापेक्षा एक मोबाईल दिला. असं करून सगळ्यांनी मिळून किंवा सोसायटी मिळून ही एक मोबाईल दिला तरी खूप मोठी मदत ही ह्या मुलांना होईल. त्याच्यामुळे ह्या मोबाईलच्या आमच्या एक अतिशय छोटा पण प्रांजळ कार्यक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि मदत ह्या सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या मुलांना नक्की होईल. इंदापूरमध्ये हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करून बघितला आणि लक्षात आलं की जवळपास 25% मुलं ही बाहेर राहत आहेत, शिक्षणापासून वंचित राहत आहेत, कारण का त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. शिकण्याची प्रचंड इच्छा आहे. त्याच्यामुळे ह्या करोनाच्या अडचणीच्या काळात तुम्ही ही मदत एक आशीर्वाद म्हणून या मुलांना कराल एवढीच नम्र विनंती करते. जय हिंद.